सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुरेश भाऊ शेंडे दूध संघाची यशस्वी वाटचाल. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आमची प्रतीक दूधची दर्जेदार उत्पादने. दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खवा, पेढा, तूप, पनीर व इतरही. तर एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या प्रतीक दूध या शॉपीला. आमच्या शाखा विटा लेंगरे, खानापूर, पलूस, किर्लोस्करवाडी, कुंडल, कडेगाव, कसबे, डिग्रज, पुंदी, कराड, सांगली यांसह सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुरेश भाऊ शेंडे दूध संघ प्रायव्हेट लिमिटेड लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 83 90 12 37 23 0 23 47 24 74 74. पश्चिम महाराष्ट्रात लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीत तिरंगी लढतीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने विरोधी पॅनेलचा धुवा उडवलाय. यावेळी सर्व सभासदांनी पॅनेल टू पॅनेल मतदान केल्याचे दिसून आले. सभासदांनी पहिली पसंती जयवंतराव भोसले सहकार पॅनेल यांना दिली, तर अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला दुसरे व इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीत मागील 22 वर्षातील सत्ताधारांचा इतिहास सभासदांनी कायम राखला. कारखाना इतिहासात प्रथमच मतदान केंद्रनिहाय मतमोजणी 2 फेऱ्यात झाली. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि विरोधी संस्थापक पॅनेल रयत पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत झाली असून मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार याबाबत मोठी उत्सुकता होती. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यासाठी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत सामोरे गेले आहे, तर विरोधी संस्थापक पॅनेल विद्यमान संचालक अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. या दोन्ही पॅनेल विरुद्ध माजी चेअरमन डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी यशवंतराव मोहिते रयत पॅनेल निवडणूक रिंगणात उतरवले होते. तिरंगी लढतीमुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाले असून मागील निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे काले, वडगाव, हवेली, नेरलेसह रेटरे बुद्रुकमध्ये सत्ताधारी तसेच विरोधी गटाचेही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळेच या निवडणुकीत मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार याबाबत उत्सुकता होती. कारखान्यासाठी सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्रात असणाऱ्या कृष्णा कारखान्यासाठी मंगळवारी चुरशीने तब्बल 91% मतदान होऊन 34,530 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रत्येक मतदारास 21 मते देण्याचा अधिकार होता. त्यामुळेच कारखाना निवडणुकीत सुमारे 7,25,000 घरात मतांची मोजणी मतमोजणी अधिकाऱ्यांना करावी लागली. दरम्यान सकाळी 8 वाजता 74 टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला होता. 74 टेबलसाठी सुमारे 325 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात एका पर्यवेक्षकांसह 3 सहाय्यक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. निवडून आलेल्या उमेदवार व सभासदांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व जेसीबीच्या सहाय्याने गावागावात गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केलाय. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.